नमस्कार, मी अनिता. अनिता केदार रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ख्रिसमस स्पेशल किंवा नवीन वर्ष स्पेशल. फक्त 3 जिन्नस वापरून सुपर सॉफ्ट केक. हा बघा, इथे तुम्ही बघू शकतात, अतिशय मस्त सुपर आणि झटपट होतो. तर तो कसा बनवायचा आपण बघूया. पण त्याआधी मी तुम्हाला सांगेल, अजून जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूची घंटी वाजवा, म्हणजे असेच माझे नवनवीन येणारे व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल. आणि हा मी नेहमी 4 पॅकेटचा बनवते, अतिशय अप्रतिम होतो. आता मी उद्या परत 4 पॅकेटचा बनवणार आहे, कारण माझ्या सासऱ्यांचा आहे 90वा वाढदिवस. तर त्यानिमित्त एरवी पण मी सर्वांना घरात आवडतो म्हणून 4 पॅकेटचा बनवते. पण तुमच्याकरता हा मी 2 पॅकेटचा बनवून दाखवलेला आहे, तर तुम्ही हा नक्की करून बघा. तर चला बघूया फटाफट. कधीही कोणीही, अगदी तुमची मुलंसुद्धा असतील, तीही बनवू शकतील असा सोपा झटपट चॉकलेट केक बनवणार आहोत आज आपण. त्यासाठी 2 पॅकेट बोर्बॉन बिस्किट घेतलेले आहेत, 1 पॅकेट इनो घेतलेलं आहे आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. आणि इथे आपल्याला ज्या भांड्यात घ्यायचं आहे ते भांडं मी घेतलेलं आहे, त्यात अशी रिंग घातलेली आहे. आता आपण हे प्रीहीट करायला ठेवूया झाकण ठेवून 1-10 मिनटं. तोपर्यंत आपली ही प्रोसेस 10 मिनटात होते. मीडियम हीटवर तापत ठेवूया आपण हे भांडं. आता हे बघा, एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे बिस्किट तोडून असे टाकून घ्यायचे आहे आणि बारीक पावडर करून घ्यायची आहे. आपल्याला 2 बॅचेसमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे थोडा गोडसरच केक आवडतो, त्यामुळे मी घेतले 4 टेबलस्पून साखर. तर ती मी अर्धी यात घालून घेणार आहे आणि अर्धी त्या पॅकेटमध्ये घालून घेणार आहे. याची आपण बारीक पावडर छान करून घेऊया. मी इथे बघा 1 बॅच बारीक करून घेतली, आता ही दुसरी पण बारीक करून घेते. आता हे बघा, आपलं हे बिस्किटं पूर्ण बारीक करून झालेले. आता आपण यात दूध घालून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, पूर्ण 1 कप दूध आपण घालून घेतलेलं आहे आणि छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात बॅटरची कन्सिस्टन्सी अशी परफेक्ट आली पाहिजे. 1 कप अगदी बरोबर आहे 2 बिस्किट पॅकेटला. रे छान असं एकही घुटाळी राहिली नाही पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनटं छान असं ह्याला मिक्स करायचं आहे. आता यात थोडा फ्लेवर करता मी घालणार आहे व्हॅनिला एसेन्स 1 पाव चमचा. तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इनो घालण्याआधी काय करायचंय, आपण ज्या भांड्यात केक करणार आहोत त्याला आपल्याला ग्रीस करून घ्यायचंय तुपाने. आणि मी हे तेलाने किंवा तुपाने कसे नाही, मी तेल लावून घेतलेलं आहे छान सगळीकडे. आणि इथे मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही मैद्याने तेल लावल्यावर मैदा असा डस्ट करायचा, म्हणजे पसरवायचा असा, आणि असं सगळीकडे टॅप करून उरलेला मैदा काढून घ्यायचा, म्हणजे केक आपला इझी निघेल. आता आपल्याला यात घालायचं आहे इनो. तर हे बघा, मी 1 पॅकेट इनो घालून घेणार आहे. इनो घातल्यावर त्यावर 1 चमचा दूध घालायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा, आपलं हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण हे या ग्रीस केलेल्या भांड्यात ओतून घेणार आहोत. एकदम तुम्ही बघू शकता मस्त याची परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता हा डबा आपल्याला असा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यात जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील. आता इथे आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत सजावटीसाठी. ऑप्शनल आहे, नाही घातले तरी केक छान लागतो. पण मी पिस्ता आणि बदामाचे काप करून घेतलेले आहे, ते असे वरती घालून घेते. आता आपल्याला हा डबा आपण जे भांडं तापत ठेवले त्यात ठेवून घ्यायचं आहे.
हे बघा आपलं भांड छान तापलेलं आहे. आता मी हे झाकण काढून घेते आणि अगदी सहज असा साईडला आपला हात लागू न देता भांडं त्यात ठेवायचं आहे. मी यावेळी मीठही घातलेलं नाही आणि असाच केक आपण आज छान बनवून घेणार आहोत. आता 1-5 मिनटं मीडियम हीट करायची आणि 5 मिनटानंतर 20 मिनटं एकदम लो हीटवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. साधारण 20 ते 25 मिनटं लागतात, पण एकदा 25 मिनटानंतर आपण चेक करायचा. जर आपली सुरी किंवा याला चेक जर केक जर चिकटला तर आणखी 5 मिनटं आपण ठेवायचा. तर आता आपण 25 मिनटानंतर केक बघूया. आणि हे बघा इथे 35 मिनटं लागलेले आहे, कारण आपलं भांडं किंवा आपल्या गॅसच्या फ्लेमवर असतं. 5-1 मिनटं जास्त किंवा कमी लागू शकतात. 25 मिनटानंतर अगदी चेक करायलाच घ्यायचं. आता आपण बघूया चेक कसा करायचा तो. तर इथे माझ्याकडे टूथपिक आहे किंवा तुम्ही सुरीच्या टोकाने पण बघू शकतात. ही अशी घालायची आणि बघायचं. हे बघा आपला केक कुठेही चिकटलेला नाही, क्लीन निघाली, म्हणजे आपला केक मस्त झालेला आहे. आता आपण हा बाहेर काढून घेऊया आणि 15-20 मिनटं थंड करून घेऊया. अर्धा डबा आपण बॅटर टाकलेलं, ते अगदी पूर्ण डबा फुललेला आहे. किती छान होतं बघा. मी असा नेहमी 4 पॅकेट असे घेते आणि ते 4 पॅकेट मिळून बनवते, कारण घरात सर्वांना खूप आवडतो. आता तुम्हाला दाखवायचा आणि व्हिडिओचा वेळ पण कमी लागेल म्हणून मी तुम्हाला हा 2 पॅकेटचा दाखवला. अगदी तुम्ही दोघंच असाल तर 1 पॅकेटचासुद्धा बनवू शकतात. अतिशय मस्त होतो, झटपट होतो. तुम्ही कधीही केक बनवू शकतात, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात, किंवा कधी आपली लहान मोठी कोणालाही खायची इच्छा झाली तर झटपट असा केक बनवू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकतात आपला केक छान थंड झाला आहे. सुरीने याच्या कडा अशा लूज करून घ्यायच्या आहे. हे बघा आधीच त्या लूज झालेल्या आहेत, फक्त सुरी एकदा अशी फिरवून घ्यायची. आता आपण एक प्लेट घेऊया. आता ही प्लेट अशी पालथी घालायची आणि पलटी करून घ्यायचं आहे. थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक सहज सुटून येतो. वाव, इथे तुम्ही बघू शकतात किती मस्त केक झालेला आहे. जाळी खूप सुंदर पडलेली आहे. इथे तुम्ही बघू शकतात एकदम इझी निघालेला आहे केक. आता आपण याचा बटर पेपर काढून घेऊया. आणि मी तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही बघू शकतात किती छान जाळी पडलेली आहे, मस्त. हा बघा एकदम असा सॉफ्ट केक झालेला आहे. आता आपण हा पलटी करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकतात मस्त केक झालेला आहे. अगदी बिंदास डोळे झाकून बनवला तरी हा केक झटपट आणि सुंदर होतो. तर चला, आपला केक पूर्ण थंड छान झालेला आहे. मी तुम्हाला केक कापून दाखवते. आतून पण कसा मस्त स्पंजी झालेला आहे ते तुम्ही बघू शकतात. कापतानाच कळत असेल तुम्हाला. हे बघा किती सुपर स्पॉन्जी मस्त झालेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात. आणि खूपच असा हलका आणि चवीला तर अप्रतिमच लागतो. तर तुम्ही हा केक या ख्रिसमसला किंवा कोणाच्या वाढदिवसाला किंवा मुलांच्या टिफिन करता नक्की करून बघा. आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.